नमस्कार, मी ज्योती, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सर्वप्रथम एक नंतर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. आम आदमी पार्टीमध्ये सुरू झालेल्या कलहामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना राजकीय प्रकरणाच्या कमिटीवरून हटवणं केजरीवालांनी केलं जवळपास निश्चित. RSS म्हणजे अविवाहिताचा क्लब असून मुले जन्माला घालण्याबाबत त्यांनी उपदेश करू नये, OBCंनी केली टीका. आणि राज्यात गेल्या अनेक वर्षापासून घोळ सुरू असलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्याची सरकारची तयारी. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आता बातम्या विस्तृतपणे. आम आदमी पार्टीमध्ये सुरू झालेल्या कलहामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना राजकीय प्रकरणाच्या कमिटीवरून हटवलं जाणं जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वतः योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या विरोधात बातम्या पेरल्या आणि या संदर्भातील पुरावे जमा केल्याची सध्या माहिती मिळत आहे. 4 मार्चला होणाऱ्या पक्षाच्या केजरीवाल संयोजक पदी कायम राहण्याच्या तसेच यादव आणि भूषण यांना हटवण्याच्या मताचे आहेत. याच बैठकीमध्ये केजरीवाल पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. यात केजरीवाल काही रेकॉर्डिंग सादर करू शकतात. काही महिन्यांपूर्वी प्रशांत यांनी केजरीवाल यांच्या विरोधात व्यंग केलं होतं, यामुळे हे प्रकरण खूप खोलवर केलं यामुळे हे प्रकरण खूपच खोलवर गेलं होतं. केजरीवाल यांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळवली तेव्हा पत्रकाराने त्यांना स्वतः सांगितले की योगेंद्र यादव यांनी त्यांना ही बातमी दिली होती, यासाठी त्यांना चंदीगडला बोलवण्यात आले होते, असंही त्यांनी सांगितलं. केजरीवाल यांनी त्यांचं रेकॉर्डिंग करून घेतलं होतं. केजरीवाल यांनी याबाबत जेव्हा योगेंद्र यादव यांच्याकडे विचारणा केली यावेळी त्यांनी मात्र नकार दिला होता. त्यांनी जेव्हा रेकॉर्डिंग ऐकवलं त्यावेळी यादव यांनी पत्रकार खोटं बोलत असल्याचं सांगितलं. याच रेकॉर्डिंगवरून आता पक्षात नवा वास सुरू झालाय, यामुळे यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकार विरोधी आंदोलनात सहभागी झाले होते. ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याबरोबरच भाषणात सरकारवर जोरदार टीकाही केली. त्यांनी दावा केला की UPमध्ये जेव्हा 80 पैकी 73 जागा मिळाल्या त्यावेळी 75,000 रेशन वितरकांनी भाजपसाठी काम केलं, मात्र दिल्लीत त्यांनी भाजपच्या विरोधात काम केलं. त्यानंतरचे निकाल सर्वांसमोर आहेत. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर बिहार आणि उत्तर प्रदेशातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल, असंही ते म्हणालेत. RSS म्हणजे अविवाहितांचा क्लब असून मुले जन्माला घालण्याबाबत त्यांनी उपदेश करू नये, अशी टीका OBC यांनी केली. MIM पक्षाच्या 57व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात संघाच्या